आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अँग्री बर्ड सर, तुम्ही माझा नंबर अँग्री बर्ड नावाने सेव्ह केलाय. एक मिनिट, तुम्ही माझ्या पर्सनल गोष्टी का चेक करताय? तुम्हाला फक्त फोन लावायला दिलाय, मी तेवढं काम करा ना. माझ्या पर्सनल गोष्टी आहेत, फोन चेक करून बघतो का एकदा. सर मी बाकीचं काही चेक करत नाही, मी फक्त माझा नंबर काय नावाने सेव्ह केलाय ना हे बघत होते. आणि तुम्हाला मी अँग्री बर्ड वाटते? वाटत नसतं तर का सेव्ह केलं असतं. सर तुम्ही हसू नका, मला आता खरंच राग येतोय. एक्झॅक्टली, राग येतोय. राग येतो म्हणून असतं तुमचं ना अँग्री बर्ड म्हणून सेव्ह केलंय ना. आणि हा जो काही राग आहे ना, हा सतत तुमच्या नाकावर असतो, सतत. आणि दुसरं म्हणजे स्थिरता अजिबात नाही हा तुमच्यात. एखाद्या पक्षासारखे फडफड करत असतात सतत. फडफड म्हणजे मी फडफड करते? हो, तुम्ही फडफड करता. मला आठवतं आपण कुलदेव त्याच्या दर्शनाला गेलो होतो, तेव्हा आपल्याला रात्रभर फक्त एका रूम मध्ये ऍडजस्ट करायचं होतं. पण नाही नाही, रात्रभर तुम्ही फक्त फडफड करायचं. आठवतंय ना? आठवतंय ना? म्हणून अँग्री बर्ड. इतकं आत नाव सुचलंय ना मला, सिरियसली खूप सूट करतो तुम्हाला. ठीक, आता मी तुमचा नंबर ना काय नावाने सेव्ह करते ते तुम्ही बघाच. कुठल्या नावाने सेव्ह करणार? आता मला सुचत नाहीये, पण तुम्ही जसं माझा नंबर अँग्री बर्ड नावाने सेव्ह केला ना, तसंच मी तुमचा नंबर पण ना काहीतरी नावाने सेव्ह करणार. नाही जमणार तुम्हाला, खूप क्रिएटिव्ह माइंड लागतं त्याकरता. लुक एट युअरसेल्फ, एक्झॅक्टली त्या अँग्री बर्ड सगळ्या दिसताय तुम्ही. इनफॅक्ट आज तर कलर सुद्धा मॅच झालाय कपड्यांचा. म्हणून अँग्री बर्ड. आणि बाय द वे, फोन आईला लावायला दिलाय, सो प्लीज आधी ते करा. आई फोन का नाही उचलत आहे. मामाला लावते फोन. देवेश्वरांचं फोन. हा देवेश्वर, नमस्कार. मामा सई बोलते. अरे सई बाळा, बोल बोल. मामा आई फोन का नाही उचलते? अरे किती फोन केलेत तिला, कुठे बाहेर गेली आहे का ती? नाही, आई की घरातच. बर तू आता आईला सांग की आवरून ठेवू म्हणू ना, आम्ही निघालोय. आणि सांग उशीर करू नको, कारण आम्हाला पण लवकर निघायचं, सरांची मीटिंग आहे, त्यांना उशीर नको ना व्हायला म्हणून. हो बाळा, सांगतो. या तुम्ही, या लवकर या. हो बाय. थँक यू. अरे या 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 या, ये सही ये, या या अंशर, या आई नव दंपत्य आलंय ग, बसा ना. आलोय मामा. हो. अरे मी देते ना पाणी. बस तुला आणू? नाही नाही तू बस. कशी आहेस? कशी दिसते मी? आता देवांश रामांची साथ मिळाली आहे तुला, त्यामुळे आमची सगळी काळजीच मिटली. बर ताई आवडते, येईलच इतक्यात. देवांशराव, मी हात जोडून माफी मागतो तुमची. म्हणजे लग्नामध्ये जे काही घडलं ते घडायला नको होतो एवढंच सांगतो. माझ्या मुलीमुळे तुमची मान खाली गेली. मामा तुम्ही प्लीज माफी मागू नका, तुम्ही मोठ्या आहात माझ्यापेक्षा. आणि सी जे काही घडलंय
मला माहिती आहे तुमची काही चूक नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला दोष देणारच नाही आहे. सई, देवांशरावांसारखा भला माणूस या जगात शोधून सापडणार नाही. कायम त्यांची साथ दे. मामा, हे गिफ्ट आईंनी पाठवले तुमच्यासाठी. अगं, याची काय गरज होती? आई का एवढा वेळ लावते बघ. हो ना आई, 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 आई कशी आहेस तू? छान. चल आई, काय पडत आयुष्यमान बसा ना तुम्ही. नाही आई, बसा वगैरे काही नाही, यांना उशीर होतं, मीटिंगला जायचंय ना. तू बॅग भरून ठेवली आहेस ना? आपण लगेच निघतोय ना आता. मामा, हे बघ, मला माफ कर, पण मी आता जास्त वेळ नाही थांबू शकत. मी निवांत तुला भेटायला येईल, ठीक आहे? आई, आपण आता लगेच निघतोय, चल. सई बाळा, माझं ऐकून घे ना, मी नाही येऊ शकत तुमच्याकडे. नाही येऊ शकत म्हणजे? अगं, आपलं खालच बोलणं झालं होतं ना, तू तयार राहा, मी तुला घ्यायला येते म्हणून. मग आता का नाही म्हणतेस? हा, आणि आणि आम्ही दोघी तुम्हालाच घ्यायला आलोय आई. सी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आईला ऑलरेडी माहिती आहे तुम्ही घरी येत आहे म्हणून, आणि तिला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सो रिलॅक्स. हे राहायला आलातच तर मी तुमच्या मुलीचं जगणं मुश्किल करून ठेवेन. घरी तर सगळे वाट बघतात तुमचे, आणि सई तर कालपासून एक्साइटेड होता तुम्ही येत आहे म्हणून. मला असं ऑकवर्ड होतंय का मी घरी राहायला येत आहे म्हणून? सी, असं असेल तर प्लीज अजिबात काळजी करू नका. आफ्टरऑल आता आपण एक फॅमिली आहोत. तुम्ही बिंदास चला आमच्या बरोबर. मला सांगा तुमची बॅग कुठे आहे, मी घेतो. चला सांगा. नाही नाही, जावई बापू, नको. मला माफ करा, मला कळतंय तुम्ही मनापासून बोलताय, पण मी नाही येऊ शकत तुमच्याकडे. आई अगं, काय झालंय तुला? तू का नाही म्हणतेस ना, तेच कळत नाहीये मला. आई, मला सांग, तुला कोणी काय बोललंय का? अगं, मला कोण कशाला बोलेल? मीच विचार केला अगं.